Now, my dear all, so let us start today's symmetric matrix. What is the symmetric? Mitra, as name suggests, symmetric means what? Suppose this is one matrix, A equal to a heighted girl having beautiful face. Going for college. So this is one matrix. ठीक है ना? So capital A is the matrix. So these are the example of symmetric matrix. This is the example of symmetric matrix. Now what do you mean by symmetric matrix? See here. So this is the H. This is the same. This H same. नंबर असणार इथं टू असेल इथं टू असणार ना दिस जी अँड दिस जी सेम इथं थ्री असेल तर इथं थ्री असणार ठीक आहे ना ओके ना दिस एफ अँड हिअर इट इज द एफ इट इज द सेम क्लिअर मित्र यस सो देअरफॉर therefore we can say that this is the symmetric ata tum mannar sir b ka hai h ka hai b nahi c nahi a nahi symmetric asa nahi tar itha condition kay ahe a of ij it is equal to a of ji a of ij it is equal to a of ji a of i means row and j means column samjha A of 1, 2 जर असेल तर मस्ट बी इक्वल टू ए ऑफ 2, 1 याचा उलटा हा बघा ए ऑफ 2, 1 आणि ए ऑफ 1, 2 इट इज द सेम ए ऑफ 1, 1 ए ऑफ 1, 2 ठीक आहे ना ए ऑफ 1, 2 आता हा काय ए ऑफ 2, 1 हे बघा ए ऑफ 1, 2 इट इज इक्वल टू ए ऑफ 2, 1 उलटा कॉलमचा रो आणि रोचा कॉलम तर हा जेव्हा सेम असतो जेव्हा एलिमेंट सेम असतात तेव्हा त्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणत असतो इट इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स सिमिलरली हा बघा ए 1, 1 ए 2, 2 ए 3, 3 ठीक आहे ना ए ए 1, 2 ए 2, 2 ए 3, 3 ठीक आहे ना सो हा एक्झाम्पल आहे ए 1, 2 A11, A12, A13. So therefore, A13 must be equal to A31. It's a ulta. A31. How about A31? Same. G and G. Same. ठीक है ना आता ए टू टू आणि ए टू टू तो नसतो मित्र ठीक आहे ना म्हणून ए ऑफ आय जे इट इज इक्वल टू ए ऑफ जे आय ओके नाव नेक्स्ट वन A21, 22, 23. So A23 must be equal to A32. It's a ulta. ठीक है ना? So असे जेव्हा elements हे same असतात मित्रो A12, A21, A13, A31, A23, A32. So that matrix it is known as symmetric matrix. Now if you take the example. तर आपण एक्झाम्पल बनवू शकतो का येस नो प्रॉब्लेम समजा 2, 3, 5 ठीक आहे ना तर इथं काय घेणार 2 घ्यावं लागणार आपल्याला 6 मायनस 3 ठीक आहे ना तर हा जी किती आहे 5 सो लेट अस टेक हियर तर इथं एफ म्हणजे काय -3 आणि हियर इट इज अ 9 यू कॅन नाउ सी हियर तर हा इथं 1 घेऊया आपण इथं पण 1 पाय हा सेम पाय असायला पाहिजे सो दिस इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स हा सेम झाला हा पण सेम असायला पाहिजे सो दिस इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स हा सेम आहे तर हा सुद्धा सेम आहे सो देअरफॉर दिस इज नथिंग बट द सिमेट्रिक मॅट्रिक्स A12, A21 इट इज इक्वल A13 इक्वल टू A31 इक्वल A23 it is equal to A32 must be equal
सो दैट मैट्रिक्स इट इज नोन एज सिमेट्रिक मैट्रिक्स, अ मैट्रिक्स इन विच ए ऑफ आई जे इट इज इक्वल टू ए ऑफ जे आई, दैट मैट्रिक्स इट इज नोन एज सिमेट्रिक मैट्रिक्स. फिनिश. दिस इज द डेफिनेशन फॉर सिमेट्रिक मैट्रिक्स. सो how will you define the a square matrix in which a of ij is equal to a of ji for all I and j is called symmetric matrix. So this is the example. Mitra, standard example hai, theek hai na. A heighted girl having beautiful face going for college, just remember. Kyun mang a haryana guys having a beautiful face going for cricket, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरोबर ना, हे ट्रिक्स आहे लक्षात ठेवण्याची, असं नाही आहे, हे ट्रिक्स असतात लक्षात ठेवण्याची, ज्याचे त्याचे मेथड आहे. क्लिअर मित्र? तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे फॉर सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणी विचारणार नाही तुम्हाला, फक्त तो सिमेट्रिक मॅट्रिक्स काय आहे हे समजून देण्यासाठी हे लेटर्स, स्मॉल लेटर्स आपल्याला यूज करावे लागले, ठीक आहे ना. अदरवाईज यू कॅन ऑल्सो मेक द एक्झाम्पल 1, 3, 6, so here it is a 3, 4, 5, and here it is a 4nr mitra, with a 4, 4, no, not 4, 4, here it is a -5, here it is a 5, theek hai na. See ya. A12 it is equal to A21, ठीक आहे ना. हिअर इट इज अ -5, इथं -5 हा आणि हा सेम पाहिजे. A13 इट इज इक्वल टू A31 अँड दिस इज अ 5, इट इज इक्वल टू 5. सो दिस इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स. यस, प्लीज राईट डाउन. नाव नेक्स्ट टाइप, इट इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नाव मित्र, what is the difference between symmetric and skew symmetric? See here mitro, tumhala kalalach asel difference. Ata 2 by 2 cha matrix aahe, tyamule he nantar bag sangto tumhala. Ha baga 0 4 7, ha baga minus ita 4 aahe, ita -4 aahe. Previous symmetric madhe kay baghitla apan, ita 4 asel tar ita 4, ita -4 asel tar ita -4, ita kay hotay, ita plus asel tar ita minus asto, मायनस असेल तर प्लस. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे. आणि अजून काय मित्र, अजून काय डिफरन्स आहे, हे जे डायगोनल एलिमेंट सगळे 0 आहे. सो दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ मॅट्रिक्स इट इज नोन एज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स? इन अ स्क्यू सिमेट्रिक, इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स A of ij, it is equal to, is it equal to A of ji? No. A of minus A of ji. Yes. Ito 4 hai, ito minus 4 hai. A of 1, 2, it is equal to minus A of 2, 1. Here it is a minus. Ito minus hai, ito plus hai. Ito plus hai, ito minus hai. So this is the difference between symmetric and skew symmetric. सिमेट्रिक मध्ये ए ऑफ आय जे इट इज इक्वल टू ए ऑफ जे आय आहे. ए ऑफ 1, 2 इट इज इक्वल टू ए ऑफ 2, 1 आहे सिमेट्रिक मध्ये. आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये ए ऑफ 1, 2 इट इज इक्वल टू मायनस ए ऑफ 2, 1. सो दॅट इज द डिफरन्स. आणि अजून काय डिफरन्स आहे मित्र, की हा जो डायगोनल इलेमेंट स्क्यू सिमेट्रिक मध्ये 0 असतो. Diagonal element skew symmetric matrix with 0. So how will you define it? A square matrix in which A of ij is equal to minus A of ji and the diagonal elements are having 0 value, that is known as skew symmetry. This is the definition. A skew symmetric matrix, a square matrix in which A of ij is equal to minus A of ji and diagonal elements are having 0 values. Diagonal elements are having
झीरो व्हॅल्यू. सो दॅट इज नोन ॲज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्लिअर मित्र? सो दॅट दिस इज द डेफिनेशन अँड दीज आर द व्हॅल्यूज, दीज आर द एक्झाम्पल्स आय हॅव गिव्हन यू. टू एक्झाम्पल्स आय हॅव गिव्हन फॉर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो फर्स्ट एक्झाम्पल ए अँड बी. सो प्लीज नोट डाऊन दिस एक्झाम्पल. ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टॉप करून तुम्हाला हे एक्झाम्पल लिहून घ्यायचे आहे. नोटबुक मध्ये कंपल्सरी लिहिणं आहे मित्र. सो वन सरप्राईज आय एम गोइंग टू गिव्ह यू. ठीक आहे ना? तर आपलं जेव्हा इंटरॅक्शन क्लास होणार आहे मित्र, त्या इंटरॅक्शन क्लास मध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहे. सो आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू सरप्राईज. काय सरप्राईज आहे? सरप्राईज होत राहतो. ठीक आहे, नेक्स्ट टाइप इट इज अ डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. व्हॉट इज द डिटर्मिनंट? मित्र हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे, 2x2 चा मॅट्रिक्स. तर याला मॉड मध्ये लिहायचं आहे आपल्याला. असा मॉड आपण 11th मध्ये 10th मध्ये बघितलेला आहे. व्हॉट इज द डिटर्मिनंट? याला मॉड मध्ये दोन रेषी मध्ये दोन व्हर्टिकल लाईन मध्ये त्याला सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला. याला सुद्धा असं म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट जो रेक्टॅंगल ब्रॅकेट जो आहे तो कॅन्सल होणार आणि असा दोन व्हर्टिकल बार येणार, फक्त व्हर्टिकल लाईन येणार. सो दॅट इज नथिंग बट डिटर्मिनंट. दॅट इज नथिंग बट डिटर्मिनंट. सॉल्व कसं करतोय आपल्याला, आपल्याला टेंथला माहिती आहे. दिस राईट साईडचा तुम्ही मल्टिप्लाय करणार, 1 × 4 = 4, 1 × 4 = 4. ठीक आहे ना? समजा इथे मी मायनस नाही प्लस असली तो काय हरकत नाही. ठीक आहे, तर मायनस साईन आला, मायनस साईन कंपल्सरी आणायचा असतो. ठीक आहे ना? फॉर्म्युला कसा आहे मित्र, फॉर्म्युला सांगतोय मी तुम्हाला डिटर्मिनंटचा. समजा ए बी सी जर असता असा, ठीक आहे ना, फॉर्म्युला सांगतोय मी तुम्हाला. ए डी मायनस बी सी हा फॉर्म्युला. हाऊ टू फाइंड आउट द डिटर्मिनंट? ए डी मायनस बी सी. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द डिटर्मिनंट व्हॅल्यू, ए डी मायनस बी सी. ओके, ऑन द सिमिलर वे आय वुड लाईक टू टेल यू द फॉर्म्युला फॉर दिस. So mod of 8 is equal to 4 × 4 = 4 minus AD into BC, 5 × 3 = 15. So answer is, what is the answer? So mod of 8 is equal to 4 − 15. It is nothing but minus 0. ठीक आहे ना? It is what? Minus 0. तर हा value आला मित्र. ठीक आहे ना? So this is the value for mod. तर असा तुमचा व्हॅल्यू येऊ शकतो. ठीक आहे ना? समजा इथं तुम्ही मायनस जर घेतला असा, तर मायनस मायनस बिकम प्लस, मायनस मायनस बिकम प्लस. सो 1 × 4 = 4. आता काय होतं, इथं मायनस जर आला असा, मायनस घेतला तुम्ही असा मायनस येणार, −5 × 3 − 15. सो मायनस मायनस बिकम प्लस, −×- बिकम प्लस. So 4 + 15. So mod of 8 is equal to 4 + 15. It is a 19. This is the value for A, mod of 8. So this is called determinant of matrix. ठीक आहे ना? तर असा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करत असतो. सो दिस इज द एक्झाम्पल फॉर फाइंडिंग आउट द डिटर्मिनंट. A equal to 6384. So how to solve this determinant? Mod of A equal to 6 × 4 − 8 × 3. So mod of 8 is equal to 6 × 4 = 4, 24 − 24 = 0. So mitro, jeva mod of A it is equal to 0 yeto, determinant of given matrix jeva 0 yeto, tar tya type la asa, tya type la apan as kay mhanto mitro, सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इट इज कॉल्ड? सिंग्युलर मॅट्रिक्स. सो दिस इज द टाइप ऑफ डिटर्मिनंट. सो व्हॉट इज दॅट? सो इट इज नथिंग बट सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज दॅट? सिंग्युलर, सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट? सो इफ द मॉड ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स इट इज इक्वल टू 0, इफ द डिटर्मिनंट ऑफ अ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स it is equal to 0, then that matrix is known as singular matrix, otherwise non-singular matrix.
अगोदरचा जो आन्सर आलो होता आपलं 19, सो इट इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कारण झिरो नाही आला, झिरो आला तर सिंग्युलर मॅट्रिक्स, नाही आला तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. फिनिश फिनिश. सो ठीक आहे ना. सो व्हॉट इज द डेफिनेशन फॉर सिंग्युलर मॅट्रिक्स? इफ इन अ मॅट इफ इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स द डिटर्मिनंट ऑफ दॅट स्क्वेअर मॅट्रिक्स इफ इट इज द झिरो, देन दॅट टाइप ऑफ मॅट्रिक्स इट इज नॉन सिंग्युलर. इफ इट इज नॉट झिरो देन इट इज नोन एज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंपल डेफिनेशन. सिंग्युलर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ ए मॉड ऑफ ए इक्वल टू झिरो, नसेल तर तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. सो मॉड ऑफ ए इट इज इक्वल टू 6384. सो मॉड ऑफ ए इट इज इक्वल टू 6 × 4 = 24 minus 8 × 3 = 24 = 0. So this is the example of singular matrix. Okay, na? This is the example of singular matrix. Previously jo apan baghitla hota 19 ala hota to example kashacha ahe mitro, non singular matrix. Okay, na? Non singular matrix ase example tumhi bharpur ghevu shakta, singular ani non singular matrix. I am going to give you another examples. First of all, write down this thing, very very IMP singular matrix. So let us take mod of B. Sir, a 3 by 3 cha matrix ahe. 3 by 3 cha matrix kasa solve karto? Aplyala check karaycha ahe singular ahe ka non singular ahe. Tar kay karto mitro, apan ha 2 ghetto, 2 multiplied by जो हा टू आपण पहिला सुरुवातीला हा घेणार तर तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा आपल्याला. ठीक आहे ना. हा बघा, हा रो हा पहिल्या रोचा आहे आणि पहिला कॉलम सोडून द्यायचा आपल्याला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तर उरला काय मग 4 5 5 6. ठीक आहे ना. 6 × 4 = 24 minus 5 × 5 = 24. Finish. Minus compulsory. आपण बघितलेलं आहे मित्र 10th स्टँडर्ड मध्ये. ओके, आता हा ओमेंट करायचा आपल्याला, हा सोडून द्यायचा आणि हा सोडून द्यायचा. ओके, तर काय राहिला मित्र मग 3 5 4 6. 3 5 4 6. ठीक आहे ना. सो 6 × 3 = 18 minus 4 × 5 = 20. 4 × 5 = 20. Clear? Yes. So this is the method to find out. आता काय करायचं मित्र, next plus 4 जर घ्यायचं असेल आपल्याला, प्लस फोर जर लिहायचं जर असेल तर याला ओमिट करायचा का हा हा आणि हा. ठीक आहे ना. ओके गुड. नाव हा हा हे नंबर शिल्लक राहिले आपल्याकडे 5 × 3 = 15 minus 4 × 4 = 16. Very good. Finish. Mod of B it is equal to what? Mitro, don't worry. Number of examples we are going to see. What is the method? Ya method jari tumhala yet nasel tar apan khup baghnar ahot practice session madhe. He fakt mi tumhala ek basics purna clear karto ya. Today we are going to finish your basics for matrices. Theek hai na. Yes, I think this is the fourth lecture for you. अजून एक होणार मॅथमॅटिक्स, तुमचा डेमो लेक्चर फिनिश होणार. देन वी विल स्टार्ट विथ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट दॅट इज फिजिक्स. इट विल बी फॉर नीट एज वेल एज जे डबल. ओके, सो मॉड ऑफ बी, सो व्हाट इज द आन्सर? 2. 24 − 25 − 1 आया ब्रॅकेटला, आया नाही लिहिला तर अर्थ असा होतो माइनस 2 − 1 असा त्याचा मिनिंग होतो. होतं मित्र, हे कधी कधी जम्बलिंग होतं आपल्या एक्झाम मध्ये तर मुद्दा म्हणून होतं पूर्ण. त्यामुळे मायनस आला म्हणजे त्याला ब्रॅकेट मध्ये आपण लिहिणार. ओके, मायनस थ्री टाइम्स अगेन 18 − 20 − 2 मायनस आया ब्रॅकेटला. ओके, प्लस 4 व्हॉट इज दॅट? 15 − 16 − 1
क्लियर मित्र? तो दिस इज द वैल्यू, ओके, 2 इंटू माइनस 1 माइनस 2, माइनस माइनस प्लस, 3 इंटू 2 6, माइनस इंटू प्लस माइनस, 4 इंटू माइनस 1 माइनस 4, माइनस 4, तो व्हाट इज दैट, माइनस 2 प्लस 4, माइनस प्लस 4 माइनस 4, इट इज इक्वल टू 0. So tell me, this is a determinant, it is 0, mod of B it is equal to 0. So what is the type of matrix, the singular or non-singular? It is a singular matrix. Why? Because mod of B it is equal to 0. If it is not 0, then it is non-singular, but this is a singular matrix. Finish. Asa मुद्दा म्हणून हे 3x3 जो मॅट्रिक्स आहे त्याचं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. ऑलरेडी आय हॅव गिवन यू 2x2 मॅट्रिक्स, इट इज अ सिम्पल वन. नाव दिस इज द मेथड टू सॉल्व डिटर्मिनंट. इफ इट इज 0 देन इट इज कॉल्ड ॲज सिंग्युलर मॅट्रिक्स. जर समजा इथं काहीतरी वेगळं आलं असतं, काही 0 सोडून काही, 0 सोडून काही येऊ द्या, तो नॉन सिंग्युलर असतो. सो इट इज 0, ठीक आहे ना? कोणती व्हॅल्यू येऊ द्या 0 सोडून, त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. क्लिअर? यू कॅन टेक एनी एक्झाम्पल अँड सॉल्व. आणि हे मेथड कशी सॉल्व झाली याला घाबरू नका, हे आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत, ठीक आहे ना? तो आम्ही तो सुरुवात आहे. लास्ट टाइम, सो दॅट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. व्हॉट इज दॅट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स? 15. सिंपल अगेन मित्र, हा जो मॅट्रिक्स मी दिला आहे तुम्हाला, सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? 1 2 3, 1 2 3 by 2. आता मी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हे जनरली कशाने डिनोट करतात? ए डॅश ऑर ए टू दी पॉवर टी, सो दॅट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मी काय करतो ते बघा फक्त. व्हॉट आय एम डुईंग, व्हॉट आय एम डुईंग, यू जस्ट ऑब्झर्व मी, ठीक आहे? मायनस 1 3 4, 5 मायनस 2 7, व्हॉट आय हॅव डन हिअर, व्हॉट आय हॅव डन, व्हॉट आय हॅव डन, सी हिअर, ही रो होती की नाही मित्र? रो ला कॉलम आणि कॉलमला रो लिहिला. हा बघा, हा काय आहे? कॉलम, मायनस 1 3 4. तर मी त्याला रो मध्ये लिहिलो, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो. हा दुसरा कॉलम आहे की नाही मित्र? त्याला रो मध्ये लिहिला. हा बघा, 5 minus 2. आता याची ऑर्डर काय झाली ते सांगा. ऑर्डर काय झाली? 1 2 2 1 2 3. बघा ना मित्र, चेंज झाला की नाही ऑर्डर. 2x3 होता, 3x2 होता, तर 2x3 झाला. म्हणजेच काय झालं मित्र? रो चा कॉलम आणि कॉलमचा रो झाला. सो दॅट इज नोन ॲज ट्रान्सपोज ऑफ. So what is the transpose of matrix? A matrix in which interchanging, interchange म्हणजे हा त्याला जाणार तो याला येणार, interchanging of rows and columns takes place. That is known as transpose of matrix. Row चे column आणि column चे rows होतात, अशा matrix ला आपण transpose of matrix, त्या मॅट्रिक्सला आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हे कॉलम रो मध्ये लिहिला आणि रो कॉलम मध्ये लिहिला. हा बघा ना, हा रो कॉलम मध्ये, हा रो कॉलम मध्ये, हा रो कॉलम मध्ये, हा कॉलम रो मध्ये. आणि मित्र, एम एन चा एन एम झाला. आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसा लिहितो? एम एन. तर तो झाला काय? एन इंटू एम. म्हणजे उलट, ऑब्विसली रो चा कॉलम झाल्यानंतर ही होणारच आहे. So that is known as transpose of matrix, denoted by A dash or A to the power T. So that is a transpose of matrix. Simple example I would like to tell you. मित्र, कोणते एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता असं काही हे नाही. सो 2 3 5 6 9 1 हा एक्झाम्पल आहे. सो व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ दिस मॅट्रिक्स? काहीच करायचं नाही मित्र, हा जो कॉलम दिसतोय त्याला रो मध्ये घे बस.
सॉरी हा जो रो दिसतोय त्याला कॉलम मध्ये लिहा फिनिश है ना 2 3 5 6 9 1 6 9 याचा ऑर्डर सांगा 2 by 3 फर्स्ट रो सेकंड आणि कॉलम 1 2 3 याचा काय होणार याचा उलटा 3 by 3 by सो दिस इज द बी ट्रान्सपोज बी बी ट्रान्सपोज क्लियर क्लियर मित्र सो व्हाट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अ मॅट्रिक्स इन विच इंटरचेंजिंग ऑफ रोज अँड कॉलम टेक्स प्लेस टेकिंग प्लेस दॅट मॅट्रिक्स इट इज नोन ॲज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मॅट्रिक्स ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इट इज डोनेटेड बाय ए डॅश ऑर ए टू द पॉवर टी ओके नाउ प्लीज टेल मी एक्झाम्पल ए टू द पॉवर टी व्हॉट विल बी द एक्झाम्पल व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स 1 2 3 3 by 2 येणारा मॅट्रिक्स काय येणार आहे आपला ऑब्विसली 2 by 3 ठीक आहे ना काय करायचं काय नाही करायचं हे कॉलम दिसतोय तुम्हाला हा 294 रो मध्ये लिहा त्याला बस 294 3 - 1 4 finish 1 2 1 2 3 2 by 3 याचा उलटाच होणार नाही 3 by 2 असेल तर 2 by 3 फिनिश सो दिस इज द एक्झाम्पल फॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सिम्पल यस ऑल टाइप्स आय हॅव कवर्ड सो दिस इज द बेसिक्स ऑफ मॅट्रिसेस मित्र एवढे जर तुम्ही लेक्चर्स व्यवस्थित जर केले तर हा चॅप्टर तुम्हाला पूर्ण कळणार आहे आता कॅल्क्युलेशन आहे सगळ्यांनी मजेदार कॅल्क्युलेशन आहे मजेदार असेच सगळेच टॉपिक्स आहे असं नाही आता मी हा चॅप्टर का घेतला मित्र हा चॅप्टर नवीन आहे तुम्हाला अट्रॅक्शन आहे थोडं बाकीचे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री तेच आहे व्हेरी सिम्पल ठीक आहे ना 11th स्टँडर्ड JEE साठी IIT ला जर तुम्हाला जायचं असेल तर 11th स्टँडर्ड तुम्हाला 100% सिलेबस आहे JEE ला 12 100% सिलेबस नीट साठी जे नीट साठी मॅथमॅटिक्स नसतो हे तुम्हाला माहिती दॅट इन्फॉर्मेशन आय हॅव ऑलरेडी गिवन यू इन टर्म्स ऑफ वेबिनार आय होप यू ऑल हॅव सीन इट इफ नॉट सीन जस्ट आस्क मी फॉर रेकॉर्डिंग आय एम गोइंग टू सेंड यू तर अशी मित्र खूप जबरदस्त मी आता बरेच मुलांचे मला रिप्लाय आले आहे त्यांनी आन्सर्स पण पाठवले आहे बरेच मुलांनी मला की मी नोटबुक मध्ये लिहिलं ते सुद्धा मला सेंड केलं इट इज ऑल्सो एक्सपेक्टेड फ्रॉम यू पीपल सर्च यस सगळे हे जेवढे 15 जे मी टाईप सांगितले तुम्हाला मॅट्रिक्सचे सगळे लर्न व्हायला पाहिजे तुमच्या प्रॅक्टिस करा लिहून प्रॅक्टिस करा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे ना सो फ्रॉम टुमारो इज द फ्रॉम टुमारो आय विल स्टार्ट एक्झरसाइज एक एक्झरसाइज घेणार आहे ठीक आहे ना तर काय क्वेरी असेल तर अजून विचारा यस थँक्यू व्हेरी मच लेट अस स्टॉप वी विल कंटिन्यू इट इन द नेक्स्ट लेक्चर थँक्यू व्हेरी मच बाय बाय